त्यांनी सांगितलं की आमदारकी पानाला लावता, अरे कशाला लावता, लोकच तुम्हाला आमदारकी देत नाही, तुम्ही पानाला कशासाठी लावता, लोक आमदारकी देत नाही तुम्हाला आता. मंदिर में नाना झुक कर चिड़िया, मस्जिद में पानी पीती है, मैंने सुना है कोई राधा की चुनरी सलमा बेगम सीती है. वो आप बहुत फसल की बात करने वाले हैं, वो अगर मजहब की बात करे तो अपन उनको प्यार बोलेंगे, और वो अगर हिंदू मुसलमान बोले तो अपन उनको हिंदुस्तान बोलेंगे. दर्शन घेऊन हा दौरा सुरू झालेला आहे. या दौऱ्याच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आदरणीय दिनेशभाऊ पंडितजी साहेब आपल्याला भेटीसाठी लासलगाव या ठिकाणी आले. अंदाज ऐसा आहे तो अंदाजे अंजाम क्या होगा हे मुझे समझ आलं आहे. लासूरमध्ये पहिल्या गावात जिथून हा सव्वा दौरा सुरू झाला, तुम्ही इतक्या मोठ्या संख्येने तरुण आणि विशेष करून वयस्कर या ठिकाणी हजर झाले, तुमचे मानावे तितके आभार पुढे हे मी दिनेश पंडितजी साहेबांचा कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी आपल्याला सांगतो. आता ही निवडणूक सुरू झालेली 15 सप्टेंबरच्या सभेमध्ये आपण सर्वजण होतात, काय घडलं काय झालं हे तुम्ही सर्वांनी ऐकलेलं आहे, पण त्यातून ही व्यक्ती सावरलेली आहे ती तुमच्या भरोशावर. आणि या व्यक्तीने आपलं कुटुंब दावावरती लावून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या सेनेमध्ये प्रवेश केलेला आहे, तो त्याच्या कुटुंबाच्या भरोशावर नव्हे तर तुमच्या भरोशावर. म्हणून या व्यक्तीला यापुढे सांभाळायचं काम तुम्हा सर्व तरुणांनी वयस्करांना करायचं आहे, ही सुद्धा मी या ठिकाणी नम्र विनंती करणार आहे. समोर महाराज बसलेले स्टेजवरती अभिषेक बसलेले. समाजकारण करत असताना, राजकारण करत असताना ही महाराष्ट्र साधू संतांची भूमी. आपल्या साधू संतांनी आपल्याला काय शिकवण दिली? जे गाजले गाजले त्यासे म्हणे जो आपले तोची साधू ओळखावा, तेव तेची जाणावा. हे 450 वर्षापूर्वी तुकाराम महाराजांनी का बरं सांगितलं असेल? त्यांनाही कळत होतं ना, जो समाजाची सेवा करतो आणि जो समाजात घडतो, जो समाजात वावरतो, जो समाजाशी एकरूप होतो, त्यालाच खरं त्याच्यात साधूपण दिसलं पाहिजे हे तुकाराम महाराज आपल्याला सांगून गेले. त्यामुळे आता कुठलंही राजकारण झालं तर आपण त्याला बळी पडायचं नाही. आता सगळा प्रकार होणार आहे. अखेर स्टेजवर आहे, महाराज समोर आहे, देवी दक्षिणीचं दर्शन घेऊन ह्या संवादाला सुरुवात झालेली. आता तुम्ही समजून घ्या, त्यांनी सांगितलं मी आमदारकी पानाला लावता, अरे कशाला लावता, लोकच तुम्हाला आमदारकी देत नाही, तुम्ही पानाला कशासाठी लावता, लोक आमदारकी देत नाही तुम्हाला. आता तुम्ही जे सांगताय 3000 कोटीचे कामं केले गलांडे साहेब, मला माहित नाही. एक आमदार गुवाहाटीला फार फेमस झाला होता, त्या आमदाराचा आता तिकडे असा दौरा चालू आहे, त्यांची अशीच हाल चालू आहे जशी इथं चालू आहे तशी. आणि त्या आमदारांनी पण एक पत्रिका काढलेली, तुम्ही 3000 कोटीची कामं केली अशी तिथं का इथं नाही, तुम्ही मला इथलं उदाहरण देताय काय? तिथल्या आमदारांचं सांगतोय तुम्हाला, त्यांनी सांगितलं मी 3000 कोटीची कामं केली. भडाई साहेबासारखा एक पत्रकार त्यांनाही भेटायला गेला, त्यांनी सांगितलं साहेब पूर्ण सांगोला मतदारसंघ फिरून आलो, पण तुमची 3000 कोटीची कामं कुठं दिसत नाही. ते म्हणून तुझा अंदाज किती वर किती कामं झाली असत? ते म्हणजे फार झालं तर 1000-1200 कोटीची कामं झाली असत. ते म्हणून नाही मी जास्त केली, म्हणजे ठीक आहे आणखी 200-300 कोटी वाढवतो, 1500 कोटीच झाले असत. ते म्हणजे कामं 3000 कोटीचे झालेले आहे, 1500 कोटीचे तुला दिसत आहेत तसे, आणि 1500 कोटी रुपये माझे पाहुणे रावळे, माझे भाऊ, माझे साने, माझे दाजी, माझे देवणे यांच्याकडे. ते म्हणजे मग तुम्ही असं कसं सांगता मतदारसंघात कामं झाली? ते म्हणे का मी जितके नावं घेते हे लोक मतदारसंघात नाही का? माझा भाऊ काही दुसरीकडे एक म्हणणार आहे, आणि माझे भाजी मतदारसंघातले, माझे पाहुणे मतदारसंघातले, पैसा मतदारसंघातच आला ना म्हणे, त्यामुळे ते 1500 हे 1500 झाले 3000 कोटीची कामं. आता काय झालं पत्रकार म्हणे धन्य साहेब अशा प्रकारे त्यांचे कामं चालू आहेत 3000 कोटी. एकूण गावं किती? 218. त्यातले आमचे 53 नव्हे बरं का, त्यातले 5-7 गाव आमची भेची राहील म्हणजे 125. 3000 कोटी गुणिले गावकरावर तुम्ही 218 भागिले गावकरा किती होते? जवळपास एका गावाला निधी होतो 14 कोटी रुपयाचा. आता 14 कोटी निधी म्हणजे काय? थोडा निधी का हो तुम्ही विचार करा ना, या लासूर गावामध्ये 14 कोटीत काय होणार? कुठं दिसत डोळ्याने आकडा सांगायचं होतं ते एका महाराजांच्या दरबारात नाही का? तो बिरबल सारखा एक कार्यकर्ता असतो, तो महाराज म्हणतो 5000 कोटी, तो घालून म्हणतो 10000 कोटी. ह्याला घ्यायचे नाही, ह्याला घ्यायचे नाही, काहीच नाही. नुसते आकड्याची फेकाफेक चालू आहे, फक्त आता राजकारण वेगळ्या पुढच्या होते जाणार. त्यांनी 15 तारखेची सभा बघितली आणि दिनेश भाऊचा प्रवेश बघितला, तुमच्यासारखे अनेक भाविक लोक त्या दिवशी रडले आणि त्यांच्या पायाखालची वाळू सरकली, त्यामुळे त्यांचे आता वेगवेगळे स्टेटमेंट सुरू झालेले आहे, भाषणाचा स्तर त्यांचा घसरलेला आहे. मी तुम्हाला एकच सांगतो, आपण त्या राजकारणाला बळी पडायचं नाही. मी मुसलमान आहे, तुम्ही हिंदू आहे. मंदिर में नाना झुक कर चिड़िया, मस्जिद में पानी पीती है, मैंने सुना है कोई राधा की चुनरी सलमा बेगम सीती है. एक रफी था जो महफिल महफिल रघुपति राघव गाता था, एक प्रेमचंद बच्चों को ईदगाह सुनाता था. कभी कन्हैया की महिमा गाता, रस खान सुनाई ही देता है, औरों को दिखते होंगे हिंदू मुसलमान, मुझे सिर्फ इंसान दिखाई देता है.
नष्ट केली पाहिजे. काय आता हिंदू आणि मुसलमानांमध्ये काय पडलेलं आहे मला सांगा. तुकाराम महाराजांनी पुण्यात गेले आणि का मस्जिद मध्ये तुकाराम महाराज दाबकले येतात. अल्ला देवे अल्ला दिलावे अल्ला दाता अल्ला खिलावे अल्ला बगर पडा ना पयोर अल्ला करे सोई. होय हे 450 वर्ष म्हणजे तुकाराम महाराजांनी हिंदू मुसलमान एकतेचं प्रतीक त्या ठिकाणी लिहून दिलं आणि तुम्ही आम्हाला जातीची भाषा शिकवताय. आम्ही जात म्हणणार नाही. डॉक्टर दिनेश परदेशी हा आमच्या जातीचा आहे, आमचाच भाऊ आहे. ते डॉक्टर आहे. त्यांच्याकडे गेल्यानंतर कुठला पेशंट त्यांनी विचारलाय का तुझी जात कोणती म्हणून. अरे रडत जाणारा पेशंट हसत पाठवणारा माणूस डॉक्टर दिनेश परदेशी या वैजापूरचं ऑपरेशन करण्यासाठी डॉक्टर म्हणून आपल्या समोर येणार आहे. आपण सर्वांनी त्या ठिकाणी या माणसाच्या पाठीशी ठामपणे उभं राहावं ही आपल्याला या ठिकाणी नम्र विनंती करतोय. ऐक साहेब वसल की बात करणे वाले वो अगर मजहब की बात करे तो आपण प्यार बोलेंगे और वो अगर हिंदू मुसलमान बोले तो अपन उनको हिंदुस्तान बोलेंगे. ये अपने जहन में अपन फिट करना है. इसलिए ये सब लोग यहाँ पर जो जमे हैं आपसे फिर से एक बार आणि पुन्हा एकदा आपल्या चरणाला शब्द रूपी स्पर्श करून विनंती करतो की येणाऱ्या निवडणुकीमध्ये एक अतिशय सुशिक्षित ज्याने 25 वर्ष राज्याध्यक्ष म्हणून आपली सेवा केलेली तो उमेदवार आपल्या समोर उद्धव साहेब देणार आहेत. शिवसैनिकांना खास करून विनंती असेल, आम्ही काँग्रेस राष्ट्रवादीत असताना भाऊ सोबतच राहिलो. आम्ही पूर्ण खालचा असा ढाचा तयार केलेला आहे. त्या मंदिरावरती कळस लावण्याचं काम शिवसैनिकांना तुम्हाला तुम्ही करा. मी तुम्हाला विनंती करतो एकदा आमदार करा आणि तुमच्या सोबत त्यांना राहू द्या. आम्हाला नाही येऊ दिलं तरी चालेल, पण त्यांना एकदा आमदार करा हे पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना कळकळीची विनंती करून माझ्या लाभलेल्या वाणीला विराम देतो. जय हिंद जय भारत.